तातसाहेब काका त्यांना स्वतःला चार मुलं होती पण त्यांचं पाचवं मी मूल होते. कारण माझे जेवढे माझ्या आई वडिलांनी लाड केले नाहीत तेवढे तातसाहेब काकांनी माझे लाड केलेले आहेत. श्रीनिवासदादाच्या भाषणात अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. श्रीनिवासदादा, अजितदादा, रजवाक्का, नीताताई, मी, आम्ही पाच जण बारामतीच्या बंगल्यात लहानपणी एकत्र राहायचो. मी 3 वर्षाची का 2 वर्षाची असताना मुंबईला शिकायला गेले. आधी मी बारामतीलाच राहत होते अमराईच्या आमच्या बंगल्यात. आणि अमराईतल्या बंगल्याच्या आठवणी मला वाटतं पवार कुटुंबाला खूप आहे. निमाताई आणि प्रफुलक्का यांच्या जीपमधून माझ्या अशा पुसट आठवणी आहेत त्यांच्याबद्दल. पण त्या काय फार बोलायच्या नाहीत, आम्हीच दंगा घालायचो सगळा. आणि मला असं वाटतं तातसाहेब काका त्यांना स्वतःला चार मुलं होती पण त्यांचं पाचवं मी मूल होते. कारण माझे जेवढे माझ्या आई वडिलांनी लाड केले नाहीत तेवढे तातसाहेब काकांनी माझे लाड केलेले आहेत. आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे मोठा फॅमिलीतलं कोणी इथे आलं आहे का नाही मला माहिती नाही. आहेत मोठा फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त शॉपिंग पवारांच्या मुलात कुठली केलं असेल तर ते सुप्रिया पवारनी केलं, सुप्रिया सुळेनी नाही. कारण माझ्या लहानपणी ज्या फटाक्याचा उल्लेख त्या फिल्ममध्ये केला, फटाके असतील. आता माझ्या मतदार सगळ्यांना ही गोष्ट खरी आहे, लपलेली नाही आहे. 15 वर्ष तुम्ही मला जवळून पाहताय. माझ्या गाडीमध्ये नेहमी डायट कोक असतो. तो सगळ्या माझ्या मतदारांना माहिती आहे मला ही एक वाईट सवय आहे. त्याची सगळी स्टोरी कुठे सुरू झाली तर ती तातसाहेब काकांची आहे. तेव्हा डायट कोक नव्हता, तेव्हा कोको कोला होता. आणि पवारांच्या घरात कोको कोलाच्या क्रेट जर कुणासाठी आले असतील तर त्या फक्त माझ्यासाठी पहिल्यांदा आल्या आणि त्या तातसाहेब काकांनी आणलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यातलं कोकचं जे नातं आहे, क्षमा मावशी माझ्याकडे डोळे वाटारून बघतायत की ही वाईट सवय कशी हिला लागली. पण आमचे सगळ्या सुट्ट्या असतील, शमी आणि मी वयाने जवळ 2 वर्षाचं आमच्यात अंतर आहे. प्रत्येक सुट्टीला एसटीनी आम्हाला काकी बसून द्यायच्या, सुमती काकी. आणि शमी आणि मी दर 2 महिने, आम्ही कधी परदेशी सुट्टीला गेलो नाही, आम्ही फक्त काट्याच्या वाडीला सुट्टीला यायचो. आणि आमचा सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यात आवडता मेन्यू कुठला होता तो आशा काकींचे मलिदाचे लाडू. मला नाही वाटत जगात कोणीही तसे मलिदाचे लाडू आजही करू शकता. आमच्या वहिनी प्रयत्न करतात पण त्यांना काही जमत नाही ते. पण ह्या सगळ्या जुन्या आठवणी, ह्या आमचं लहानपण. आणि माझं भाग्य की आमच्या लहानपणी ना आयपॅड होता, ना टेक्नॉलॉजी होती, ना टी व्ही होता. त्याच्यामुळे एकमेकाबरोबर पत्ते खेळणे, पत्ते, भेंड्या आणि तातसाहेब काकांनी केलेले आमचे लाड हे सगळे या काळात होते. आणि एक आणखीन एक तातसाहेब काकांचे 2 आठवणी मी सांगून माझं भाषण संपवणार आहे. आज माझ्या सगळ्यात मोठ्या काकी नाही आहेत, मी त्यांनाही आई म्हणायची आणि माझ्या आईलाही आई म्हणायची. आणि मी जेव्हा शाळेत जायची तेव्हा लोक म्हणायचे ए तुला 2 आई कशा आहेत, ती म्हणायची ती माझी मोठी आई आणि ही माझी छोटी आई आहे. ती म्हणायचे नाही नाही आई एकच असते. मग मी घरी येऊन म्हणायची सगळ्यांना एकच आई आहे, मला 2 आई आहे असं कसं. पण माझ्या मोठ्या काकी रजनी इंदूरकरांच्या आई त्या आणि माझी आई जेव्हा स्वयंपाकघरात असायच्या, तातसाहेब काकांची मोटरसायकल आली की त्यांना माहिती असायचं की मी 1 किंवा 1.25 वर्षाची होते. तेव्हा तातसाहेब काका कुणालाही विचारायचे नाही, तो काल वेगळा होता. कुंती आहे तुझ्यासाठी आहे की आम्हाला कोणीही विचारायचं, म्हणजे माझ्या आईला विचारायचं नाही की सुप्रियाला घेऊन जाऊ का नको जाऊ का काय. तातसाहेब काका मला त्यांच्या, मी 1.25 वर्षाची होते, त्यांच्या मोटरसायकलवर विना हेल्मेटचं मला काठेच्या वाडीला घेऊन जायचे. परत किती वाजता येणार माहिती नाही, काय खाल्लं की नाही माहिती नाही. आणि सकाळी घेऊन जायचे आणि त्यांचं समाधान झाल्यावर संध्याकाळी ते घेऊन यायचे. माझ्या आईला माहितीही नसायचं की माझं 1 वर्षाचं मूल कुठे गेलंय. पण ते इतकं प्रेम आणि विश्वास तेव्हा होतो. म्हणून मी सांगते माझ्या वडिलांनी जेवढं माझं केलं नाही तेवढं तातसाहेब काकांनी माझं केलंय. आणि एकदा तर ते आमच्याकडे मुंबईला खूप वेळा राहायला यायचे. आणि एकदा आता ही गोष्ट माझ्या आईनी सांगितलेली आहे, विटनेस सगळे आहेत व्यासपीठावर, की तातसाहेब काका लंडनला जाणार होते आणि बाबा दिल्लीवर येणार होते. तेव्हा काय पवारांकडे एवढ्या गाड्या ड्रायव्हर वगैरे काही नव्हतं, आमची आईच ड्रायव्हर होती. आणि आईनी ड्रायव्हिंग करत मी, तातसाहेब काका आणि आई एअरपोर्टला गेलो. आणि त्याच म्हणजे बाबा लंडन दिल्लीवर येणार आणि तातसाहेब काका लंडनला जाणार, त्याचा आम्ही जाऊन तिकडे गेलो. बाबा लंडनवर, बाबा दिल्लीवर ना आले आणि तातसाहेब काका आम्हाला बाय म्हणून लंडनला चालले होते. आणि मी त्यांना मिठी मारली
आणि म्हणलं आता असं करूया, ताचे बघा तुम्ही जाऊ नका, तुम्ही बाबांनाच लंडनला पाठवा, तुम्ही इथेच राहा. आणि ते खूप वर्ष आमच्याबरोबर मुंबईलाही राहिले, मीही काद्याच्या वाडीला अनेक वर्ष त्यांच्याबरोबर माझी प्रत्येक सुट्टी ही आशा काकींचा आमरस जो क्षमाताईंना पहिला मिळायचा, आणि शमीनी जर आमरस उरला तर तो मला मिळायचा. त्याच्यामुळे खूप आज खूप जुन्या आमच्या लहानपणाच्या सगळ्या ज्या आठवणी आहेत, खरं तर हे ऋणानं बंद आमच्या आधीच्या पिढीची आहेत, ज्याच्यामुळे आज पवार कुटुंब आज जे काय आम्ही आहोत हे शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांनी जो पाया घातला तो भक्कम जो आहे तोच आजही पाया तसाच भक्कम आहे. आणि एकत्रपणे आज समाजाची सेवा करून आमचं खरं तर बारामतीकरांना खूप देणं आहे. कारण आमच्या कुटुंबाची काय ओळख होती, काद्याच्या वाडीचं एक छोटंसं शेतकऱ्यांचं कुटुंब, आणि या कुटुंबाच्या माध्यमातून आज बारामतीमध्ये पवारांची ओळख आहेच, पण भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आज एक वेगळी ओळख झालेली आहे. आणि गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते की कर्नाटकाचं इलेक्शन चाललं होतं आणि पवारांच्या घरात एक गोष्ट चालली होती, आणि तेव्हा 4 दिवस प्रधानमंत्र्यांचा दौरा चॅनलनी दाखवला नाही, पण पवारांच्या घरात जे काय चाललं होतं तेच तिथे चाललं होतं. चव्हाण सेंटर जास्त दिसत होतं. आणि त्यानंतर 4 दिवसांनी असं झालं की त्या स्टोरीज, म्हणजे हे मला भारतीय जनता पक्षाचं माझं फ्रेंड सर्कल सांगतं, की आम्ही 4 दिवस प्रचार करत होतो कर्नाटकाच्या इलेक्शनचा आणि आमची काहीच विजिबिलिटी नव्हती, आणि या कुटुंबाची सगळ्या चॅनल्सवर काश्मीर टू कन्याकुमारीच विजिबिलिटी होती. त्याच्यामुळे या कुटुंबात काहीतरी गंमत असेल असला, त्याच्याशिवाय काय एवढे येतात. पण आमचं प्रेम, आमची नाती, आमची ऋणानं बंद, आणि म्हणून मी सारखी सांगते की बारामतीच्या लोकांनी गेले 5-6 दशकं, आणि बारामती म्हणजे फक्त बारामती नाही, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोल, वेल्ला, मुशी सगळेच, आणि माझी मी तर सदानंद आणि रेवती विजयवर जेवढी राहत नाही तेवढी या सगळ्यांबरोबर गेल्या 15 वर्षात राहिलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या मनात नेहमी तुमच्या सगळ्यांबद्दल प्रेम, आदर हे नेहमी राहील, कारण तुम्ही सगळ्यांनी माझ्याची एक वेगळी ओळख सुप्रिया सुळेची महाराष्ट्रात आणि भारतात करून दिली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते.